आणि साध्या छोटे छोटे जे कचऱ्याचे प्रश्न आहे ते पण इतरले मार्गे लागलेले नाही, तरी उमेदवारांनी जे आता उमेदवार आहे त्यांनी लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावावे. नाही बदल तर यावेळेस तर व्हायलाच पाहिजे, कारण की जनता खूप हरशमेंट झालेली जनतेची. आणि 8 दिवसाला 15 दिवसाला पाणी येतं, आणि 8 दिवसाला 15 दिवसाला पाणी येऊन ते पाणी आम्हाला टोपल्यानं भरावं लागतं. वर तर जातच नाही, आणि 5-5 हजार रुपये देऊन आम्ही पावत्या फाडल्या. आता वळवमध्ये प्रचार सुरू झालेला आहे, हो, आता तुमचे घरी येऊ लागले, हो, काय तुम्हाला अपेक्षा आहे याच्या पुढची? सरकारने कसं काम केलं आणि तुम्हाला काय वाटतं? नेत्याकडनं आम्हाला एकच अपेक्षा आहे की नेता आम्हाला चांगला तरुण तडफदार असावा, त्याच्या हातून चांगले कामं घडावी, कारण की आमच्या वडगाव ग्रामपंचायतमध्ये खूप दुरावस्था आहे, आणि साधी मुतारी हो किंवा रोडचे रस्ते हो हे पण व्यवस्थिशीर झालेले नाही, आणि साध्या छोट्या छोट्या जे कचऱ्याचे प्रश्न आहे ते पण इथले मार्गे लागलेले नाही, तरी उमेदवारांनी जे आता उमेदवार आहे त्यांनी लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावावे. तुम्हाला काय वाटतं आता बदल करणार आहे तुम्ही का काय तुमचं म्हणणं? नाही बदल तर यावेळेस तर व्हायलाच पाहिजे, कारण की जनता खूप हरशमेंट झालेली जनतेची. बदलेचा खूप मोठा संकेत या ग्रामपंचायतच्या माध्यमातून देण्यात येतो. आपलं नाव सांगा? माझं नाव स्वप्नील ज्ञानेश्वर पाटील खरा. ही नाली पहिली बंद झाली पाहिजेत, किंवा तिचं काहीतरी विल्हेवाट लावल्या गेली पाहिजेत. याच्यामुळं खूप त्रास आम्हाला. आमच्या घरामध्ये पूर्ण मच्छर हे सगळं डेंग्यूचं सगळं वातावरण पसरलेलं आहे. माझ्या मुलाला ताप आली 2 दिवसापासून खूप. आणि पाणी पाण्याचं जर तर सांगितलं ना आम्हाला, ज्या वेळेस नळ दिले त्यावेळेस सांगितलं होतं की तुमचं जे पाणी तुम्हाला नळ दिले तर मग वरल्या माजल्यावर तुमचं पाणी जाईल. आम्हाला पाणी एकदम बारीक येतं, आणि 8 दिवसाला 15 दिवसाला पाणी येतं, आणि 8 दिवसाला 15 दिवसाला पाणी येऊन ते पाणी आम्हाला टोपल्यानं भरावं लागतं. वर तर जातच नाही, आणि 5-5 हजार रुपये देऊन आम्ही पावत्या फाडल्या. आणि आता निवडणूक आहे, आता का तुम्हाला बदल पाहिजे? काय बदल खूप पाहिजेत ना आम्हाला. आम्ही 20 वर्षापासून राहतो सर इथं. हीच परिस्थिती. माझं नाव सुभद्रा शिवाजी कराळे. दोस्तों मैं हूं आपका जुनी लक्षा लाड़का लक्षा, और आप देख रहे हैं औरंगाबाद अपडेट चैनल. और औरंगाबाद अपडेट चैनल ने बहुत ही कम समय में 1 लाख सब्सक्राइबर पूरे किए हुए हैं. इस चैनल को ऐसी ही पदोन्नति मिले और बढ़ती मिले, और ज़रूर मिलेंगे, क्योंकि रोज नए नए ताज़े ताज़े वीडियो लेकर और न्यूज़ देकर आपके सामने आते हैं. इस औरंगाबाद अपडेट चैनल को मेरी ओर से बहुत 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 शुभकामनाएँ. तो देखते रहिए, लाइक करो, शेयर करो, और हाँ सब्सक्राइब करो.